मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाची तत्काळ स्थापना होणार अशी मोठी बातमी पेट आहे. त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून तात्काळ नवीन वेतन आयोगाची म्हणजेच 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव यांना अधिकृत पत्र सादर करून निर्देश देण्यात आलेले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोग तसेच पेन्शनमध्ये सुधारणा व महागाई भत्ता अशा विविध बाबींकरता संप पुकारण्यात आला होता. यामध्ये कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोगाची तात्काळ स्थापना करण्यात यावी, ज्यामध्ये 3.68 फिटमॅन फॅक्टरप्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात यावी असे नमूद आहे. 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमॅन फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनात वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये इतके आहे. तर आता नवीन वेतन आयोगामध्ये 3.68 पट फिटमॅन मागणीनुसार किमान मूळ वेतन हे 26,000 रुपये इतके होईल. याकरता डॉक्टर आयक्रोड फ्रामोरा ILSC मानदंड आधारे वेतन पेन्शनची गणना पेन्शन वाढीची गणना केली जाते. महागाई भत्ताबाबत विशेष, सरकारमार्फत 4 ते 7% श्रेणीत महागाई जाहीर होते, परंतु कर्मचाऱ्यांना केवळ 3 ते 4% अशी DA वाढ लागू केली जाते. कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. कोरोना महामारीनंतर सरकारच्या महसुलांमध्ये 100%पेक्षा जास्त वाढ झाली असली तरी देखील 18% कालावधीमधील DA बाबत अद्याप उचित निर्णय घेण्यात आलेला नाही. याकरता केंद्र सरकारमार्फत निर्णय होण्याची मागणी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीनुसार अपेक्षित असणारा 8वा वेतन आयोगाची स्थापना तात्काळ करण्याची तसेच केंद्राच्या वेतन श्रेणी पेन्शन तसेच भत्ते आणि इतर लाभांमध्ये सुधारणा करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तात्काळ नवीन वेतन आयोग समितीचे गठन करण्याची निर्देश सदर पत्रामध्ये देण्यात आलेले आहे. आणि या संदर्भातील जे पत्र आहे ते आपण दाखवत आहोत, सोबतच आपण याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.